ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई करणार मुख्यमंत्री शिंदे यांचा पत्रकार परिषदेत इशारा। राज्यात शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगत बोगस बियाणे विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिनांक 24 रोजी पत्रकार परिषदेत दिला। शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे। बियाण्यांचा राज्यात तुटवडा भासणार नाही, कुणाला भेटल्याने निवडणूक जिंकता येत नाही असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर दिला आहे। पाहूया मुख्यमंत्री पुढे काय म्हणतात ते। इंफ्रास्ट्रक्चर के लिए, महिलाओं के लिए, समाज के हर एक वर्ग के लिए, विद्यार्थियों के लिए जो निर्णय लिया है वो दुनिया के सामने है। और इसीलिए आपको बताऊंगा G20 जो G20 20 देशों का G20 है उसकी प्रेसिडेंटशिप हमारे देश को मिलती है। इसका मतलब क्या है? इसका मतलब यही है हमारे भारत की तरक्की हो रही है, नई ऊंचाई की हमारी अर्थव्यवस्था जा रही है और फाइव ट्रिलियन डॉलर की जो हमारी इकोनॉमी है उसको अचीव करने का जो सपना है, संकल्पना जो आदरणीय प्रधानमंत्री आए इससे उनको उन्होंने विरोधी पक्ष ने हमारे देश की प्रगति और उन्नति की सराहना करनी चाहिए, उनके उनके लिए अच्छा सोचना चाहिए, सहयोग करना चाहिए। जरूरी है अभी नहीं तो कभी नहीं, देश में तानाशाही चल रही है। ये कौन तय करेगा? ये देश की 140-130 करोड़ जनता यही तय करेगी। तो जनता पर जनता को पता है किसने इतने सालों से देश को लूटा है और किसने पिछले 8-9 सालों में ये देश की प्रगति जो है 70 साल में नहीं हुई, वो 9 साल में हुई है। ये तो जनता जानती है और जनता बहुत ही समझदार है, बराबर समय सूचकता उसके पास है, बराबर निर्णय लेगी। और वो आप देखोगे, मैं इतना ही कहूँगा पूरे दावे के साथ, विश्वास के साथ कि अभी तक के जितने भी रिकॉर्ड है लोकसभा चुनाव के, ये सब रिकॉर्ड ये चुनाव में आने वाले 2024 में मोदी जी के नेतृत्व में टूट जाएगा। कि ये बैंका नया जवाबदारी जवाबदारी के मामला नहीं यामध्ये राज्याच्या विकासाला चालना, अनेक निर्णय जे आहेत राज्याच्या विकासाचे विकास केंद्र सरकारच्या मदतीने आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत होते। अरविंद केजरीवाल बीजेपी के लोग कह रहे हैं कि मोदी जी देश भर में रोशन अपना नाम कर रहे हैं, देश का नाम कर रहे हैं, लेकिन विपक्ष कह रहा है कि जनतंत्र की हत्या कर रहे हैं और पार्लियामेंट का नया जो भवन है उसका उद्घाटन में सब विपक्ष बॉयकॉट कर रहे हैं। कांग्रेस एक ही मैं कहूँगा कि अभी हमारे देश की जो उन्नति है, देश की प्रगति है, ये तो दुनिया के सामने है। जो 11वें अब इतने देशों की अर्थव्यवस्था अब खतरे में आने के बावजूद
हमारे देश की अर्थव्यवस्था 11वें नंबर से 5वें नंबर पर लाने का काम किसने किया है? आदरणीय प्रधानमंत्री, ये तो सबके सामने है। और इसीलिए जो देश का नाम है दुनिया में रोशन हो रहा है, दुनिया देश बहुत ही आदर सम्मान कर रहे हैं हमारे देश का, भारत देश का, ये हमारे लिए गौरव की बात है। और इसीलिए इंफ्रास्ट्रक्चर के लिए, महिलाओं के लिए, समाज के हर एक घटक के लिए, विद्यार्थियों के लिए जो निर्णय लिया है वो दुनिया के सामने है। और इसीलिए आपको बताऊंगा, बीमा है, बैंकों से जो कर्ज आए ये देखिए खात्यामध्ये न वळवता अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना आपण या उद्देशाने त्याला ते वापस आलं पाहिजे। पीक विमा देखील आपण विमामध्ये केला आहे, त्यामध्ये जे कंपन्या आहेत त्यांनी देखील शेतकऱ्याचा अडचणी जे असेल कामाने बँकाने देखील कर्ज त्याला वेळेवर दिलं पाहिजे आणि एकंदरीत सरकार पूर्णपणे त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याला सरकार कटिबद्ध आहे। आणि अशा प्रकारचे सविस्तर यामध्ये आजच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सादरीकरण झालं, योजनाही आल्या, त्याचं योग्य असं नियोजन या आजच्या खरीप हंगामामध्ये सर केलेलं आहे। मला वाटतं शेतकऱ्यांना या सर्व नियोजनानंतर कुठली अडचण कामाने अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे, सरकारचं काय हे सरकार बळीराजा सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या त्याचबरोबर आपला बळीराजा शेतकरी आपला याला जाणून अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम आणि यशस्वी शेतकऱ्यांचा दावा अशा प्रकारे राज्यस्तरीय काम आणि उत्तम नियोजन कृषी आणि सहकार विभाग आणि विभाग आहे त्याच्यामध्ये आणि खरीप हंगाम अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा हंगाम आहे, तो यशस्वीपणे गेला पाहिजे यासाठी जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी योग्य प्रकारे दिले आहे। प्रमाणामध्ये आहेत नाही, त्याचबरोबर यामध्ये क्वालिटी मेंटेन करण्याच्या सूचना केल्या आहेत। बळी राजांच्या जीवाशी खेळण्याचं काम करेल त्याच्यावर कडक कारवाई केल्या आहेत। आणि त्याचबरोबर हे जे काही त्यांना आवश्यक आहे बळीराजाला या खरीप कामामध्ये ते सगळं जे आहे त्याचं नियोजन योग्य प्रकारे आपल्या विभागाने केलेलं आहे, त्याचं सादरीकरण केलेलं आहे। कुठेही त्रुटी होऊ नये आस्था कामाने अशा प्रकारचं नियोजन केलं आहे। जर समजा त्यामुळे काही पाऊस थोडं पुढे गेला त्या प्रकारचं देखील मार्गदर्शन कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ दुबार पेरणी करण्याची पाळी वेळ शेतकऱ्यांना घेऊ नये अशा प्रकारचं देखील नियोजन करण्याच्या देखील सूचना यामध्ये दिलेल्या आहेत। अनेक सूचना अनेक यामध्ये जे काही उपाययोजना आहेत त्या सर्व यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची आता शेवटी सरकार जे आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देते सरकार। म्हणूनच आपण अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत, जसं आपण नुकसान भरपाई करतील, सततच्या पावसासाठी, त्याचबरोबर त्यांना ज्या काही योजना आहेत, पीक विमा आहे, बँकांचं जे कर्ज आहे ते देखील खात्यामध्ये न वळवता अनुदान जे आहे ते
की शेतकऱ्यांना आपण या उद्देशाने त्याला ते वापस आलं पाहिजे। मुख्यमंत्री व्हायचं हे सगळं चालू आहे। एकत्र येण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या देशाला पूर्ण नेतृत्वाखाली समजून आहे, त्यामुळे